शहरातील सिडको परिसरातील पाणी पुरवठा कार्यालयासमोर भाजपाचे शहराध्यक्ष संजय केणेकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित कांबेकर यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. याच परिसरात सकाळपासून सिडको परिसरातील रेल्वेचे मोठे आंदोलन उभे केले असता आता या आंदोलनात भाजप आणि मनसेने उडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. पाणी पुरवठा कार्यालयासमोर भाजप आणि मनसेद्वारा धरणे आंदोलन करण्यात येत आहे. भाजपाचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे सदरील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले, तर याचवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुनील खांबेकर व मनसे कार्यकर्त्यांनी सदरील कार्यालयावर आंदोलन केले आहे. औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच भाजप आणि मनसे एकत्रपणे आंदोलन करीत असल्याचे चित्र शहरात दिसून आले. सिडको परिसरात गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून महानगरपालिकेच्या वतीने व्यवस्थितपणे पाणीपुरवठा करत नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला पुढे जावे लागत असून या अनुषंगाने आज सिडको परिसरातील नागरिकांनी सदरील पाणीपुरवठा कार्यालय व पाणीपुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यासमोर मोठे आंदोलन केले. याच आंदोलनात आता भाजप आणि मनसेने उडी घेतल्याने सदरील आंदोलन मोठ्या प्रमाणात तिरवे झाल्याचे चित्र शहरात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये या संभाजीनगरची परिस्थिती दररोज इतकी गंभीर होत चालली असताना या महानगरपालिकेच्या प्रशासनाला कोणत्याच प्रकारची जाग येत नाही. शेवटी या जनतेच्या खातीर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते यांनी पाणी सुरळीत करू किंवा आम्ही मरू ही भूमिका घेऊन आज इथं आंदोलन चालू केलेलं आहे. मागच्या काही दिवसापूर्वी या संभाजीनगर शहराचे आमदार अतुलजी सावे यांनी रस्त्यावर येऊन तळपत्या उन्हात खाली जमीन कडक उन्हाने तपलेली असताना डोक्यावर ऊन लागत असताना या जनतेला घेऊन जे आंदोलन केलं ते आंदोलन खऱ्या अर्थानं आंदोलन या जनतेसाठी असताना सुद्धा या सरकारनं आमदार आंदोलन करतो का जनतेला घेऊन करतो का म्हणून त्याच्यावर 353 गुन्हा दाखल केला आणि परत एक दिवस पाणी उशिरा कसं येईल याची भूमिका तयार केली असं षडयंत्र करून हे प्रशासन जनतेला वेठीस धरत आहे. पाणी या जनतेला वेठीस धरून खऱ्या अर्थानं या शहराची परिस्थिती सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम करत आहे आणि त्यामुळं मागच्या गरवाऱ्यामध्ये या उद्धव ठाकरेंना आम्ही विरोध केला होता की तुम्ही नारळ फोडतात या नारळात सुद्धा तुमच्या पाणी निघालं नाही आणि पाणी मिळणार नाही हे आम्हाला खात्री झाली होती आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते इथंच N7 पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला अटक करण्यात आली होती. शिडकोमध्ये जो पाण्याचा त्रास होतो 7व्या 8व्या दिवशी पाणी येतं आणि जेव्हा सकाळी कचऱ्याची गाडी येते तर तिथं ओरडलं जातं एक दिवस कोरडा पाळा एक दिवस कोरडा. 7 दिवसात पाणी आल्यावर कोणता दिवस रोजच तर कोरडं आहे. 2 दिवस पाणी पुरतं त्याच्या तळ्या पडतात आणि फक्त सकाळी कचऱ्याची गाडी आल्यावर ओरडतं. 8 दिवसात न एक दिवस कोरडा पाळा. जर आम्हाला 7 दिवसात पाणी आहे ह्या जे अधिकारी आहेत त्यांना रोजच पाणी असतं. यांना आंघोळीला शावर लागतं टप लागतो आणि आम्ही फक्त 1-5 लिटर बादलीमध्ये आंघोळ करायची. घरं पुसले की ते पाणी गोळा करून झाडांना टाकायचं. भाजीपाला धुतला ते पाणी झाडांना टाकायचं. एकीकडे म्हणतात झाडं लावा पाण्याचा प्रश्न सुटेल. गेल्या 4 एप्रिलला एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्याच्यापूर्वी जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला याच भागात इथंच आंदोलन झालं होतं. आश्वासन मिळालेत आयुक्तांनी आश्वासन दिले पण या ठिकाणचे अधिकारी आहेत काम करायला तयार नाहीत आणि गेलं पाणी 4 दिवसाचं पाणी हे गेल्या वर्षी 4 दिवसात झालं होतं. यावेळेस 8व्या 9व्या 10व्या दिवशी पाणी झालेलं आहे. त्याला कोणता वेळ नाही. नागरिक दिवसभर रात्रभर पाणीची वाट बघताय. कोणाला ऑफिसला जायचंय कोणाला कामावर जायचंय त्यांचं कामही बुडतंय पैसे मिळवणं कठीण झालं आणि पाणी पण मिळत नाही. अशा परिस्थितीत नागरिक परेशान झालेले आहेत. असे लोक इथं जमलेले आहेत पण नागरिकांचं म्हणणं एकच आहे की फक्त आम्हाला पाणी द्या. मुबलक पाणी दिलं तर आम्ही इथं बसणार पण नाही आणि प्रशासन वारंवार आम्हाला इथं आंदोलन करायला भाग पाडते. सामान्य नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं सर्वजण इथं आलेले आहेत पाण्यासाठी आलेले आहेत. फक्त आंदोलन करण्यासाठी दिसण्यासाठी कोणी इथं आलेलं नाही. पाणी जर मिळालं तर कोणताही नागरिक इथं येणार नाही. मी आनंद या आंदोलनाच्या वतीनं या आयुक्तांना या प्रश्नाला विनंती करतो.